वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार, आज आपण बनवणार आहे हिवाळ्यासाठी पौष्टिक अशी तिळाची चटणी। अगदी झटपट होते ही चटणी आणि खायलाही खमंग लागते। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण। अर्धी वाटी तीळ घेतलेली आहे, त्यानंतर 10 ते 12 शेंगदाणे भाजून घेतलेले, साल काढून घेतलेली आहे त्याची, 4-5 लसूणच्या पाकळ्या, 6 ते 7 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे मिठचवीनुसार। आता आपण ही तीळ भाजून घेऊया। तीळ चांगली खमंग अशी भाजून घ्यायची आहे। तीळ चांगली फुलेपर्यंत भाजून घ्यायची। तीळ भाजून झाल्यावर लगेच काढून घ्यायची ती। आता ह्याच तव्यावर आपण ही लाल सुकी मिरची घेतली होती, तीही भाजून घ्यायची आहे। मिरच्याही चांगल्या कुरकुरीत भाजायच्या। मिरच्या लगेच भाजल्या जातात। मिरच्या भाजून झाल्यावर गॅस बंद करायचा आणि ह्या मिरच्या चांगल्या गार होऊ द्यायच्या तव्यावरच, त्यामुळे चांगला त्यांना कडकपणा येतो, कुरकुरीत होतात त्या, त्यामुळे चांगली चटणी खमंगही होते। तीळ आणि मिरची चांगली गार होऊ द्यायची आहे। आता ही तीळ आणि मिरच्या चांगल्या गार झालेल्या आहे। ह्या मिरच्याचे तुकडे करून घ्यायचे आहे, लाल मिरच्यांचे, जेणेकरून चांगल्या बारीक वाटल्या गेल्या पाहिजे। त्या तुकडे करून टाकायचे, त्याचे या प्रकारे तुकडे करायचे हातानेच, लगेच होतात। आपण जे 10-12 शेंगदाणे घेतलेले होते साल काढून, तेही यात घालायचे आहे। भाजून घेतलेली तीळ घालायची आहे। मीठ घालायचं चवीनुसार। लाल सुक्या मिरच्यांऐवजी लाल मिरची पावडरही तुम्ही यात वापरू शकता। लसूण घालायचा आणि आता ही चटणी आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे। याप्रमाणे तिळाची चटणी जाडसर अशी ग्राइंड करून घेतलेली आहे। खूप अशी बारीक वाटायची नाही। शेंगदाणे ऑप्शनल आहे, नाही घातले तरी चालतात, पण खमंगपणा येण्यासाठी जास्त शेंगदाणे मी यात वापरले आहे। तिळाची चटणी तयार आहे।